मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चैनल वर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मला कॉल करायचा असेल, मी रवींद्र जावके, मला जर कॉल करायचा असेल तर दुपारी 3 ते 5 किंवा रात्री 9 ते 11 या वेळेतच करायचा प्रयत्न करा मित्रांनो, कारण माझा बाकी जॉब असतो। कोटमेसरांना फोन करायचा असेल तर त्यांना संध्याकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत कॉल करा, आणि बालराजे आहेत त्यांना तुम्ही दुपारी 12 ते 3 या वेळेत कॉल करावा मित्रांनो। धन्यवाद। शेंडे कट करायची घ्यायची आहे ती, शेंडे कट करा ना। हा हे कडक आहेत ना शेळी, जरा शेवग्याचे नरम असतात। शेळी कट करायचं, एकदम शेळी कट करा, कुठले शेळी कट करा, आपल्या शेवग्याचे शेळी कट करायचे। जाड नका घेऊ जास्त, कारण जाड आहे आणि कडक आहे, आपल्या शेवग्याचा कवळा असतो। सीताफळाची सुद्धा शेंडे कट होऊ शकतात। एवढं रामफळ आहे का? रामफळाचे सुद्धा शेंडे कट होऊ शकतात, शेवग्याचे आरामात होणार आहेत। आणि सरीला खर्च किती आला 2 मिनिटं सांगा सर। फोन नंतर घ्या जरा। सर नमस्कार। नमस्कार, तुमचा परिचय द्या सर। माझे नाव बाबाजी वाळू जाधव, मुक्काम पोस्ट सोनजाम, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक। नंबर सांगा। मोबाईल नंबर आहे 92263656524। सर ही जुगाड कैची जी आहे याला किती खर्च आलाय मी हे सांगा जरा। ही 550 रुपये मध्ये टोटल बनलेली स्प्रिंग आहे। स्प्रिंग हे टेन्शन राहतं स्प्रिंगचं, हे ऍक्सिलेटरचे वायर आहे ना। तुम्ही एक पाईप घेतलाय, त्याला 2 स्क्रू लावून घेतले आणि ही कैची अटॅच केली तिथं। इथं छिद्र केले ना? हो, इथे छिद्र केले, याच्यामध्ये तार टाकली। किती फूट पाईप आहे सर? 6 फूट आहे। 6 फूट आहे आणि खाली काय केलं? एक ओर साईज त्याच्यावरती पाईप घेतलेला आहे आणि ही क्लज वायर याच्यात आलेली ना, इथं बटन पद्धतीने लॉक केली, गुंडी लावलेली आहे समजा, इथे हे लावलेलं आहे, खाली ओढलं की वर किंची होऊन जाते। आता हे बघा, राईट। किती खर्च आला सर याला? 550 रुपये आला खर्च। 550 रुपये खर्च आलाय। बरं, वजनानं पण हलकी आहे, वर घेतली ना। हो, आपण मागच्या व्हिडिओ टाकला तर बांबू जातो, तो अवघड जातो जरा, वजन होतं यार, वजन तसं एकदम वजन हलकी। साडे किती खर्च म्हणले? 550 रुपये। 550 रुपये खर्च आलाय। ओके ओके, चांगली जुगाड टेक्निक आहे। आणि अशा कशा तयार करा सर? आणि शेंडे कापायला काही पण अरे 2-4 लागतील, तुमचं 2 एकरची लागवड आहे ना? जवळ 2.5 एकरची लागवड आहे, त्यामुळे 2-3 कच्या अशा तयार करा। आणि चांगलं आहे सर, बऱ्याच शेतकऱ्यांनी हे सांगेल की अशा घरच्या घरीच तयार करा, ज्या फाल्कनच्या भेटतात त्या 1500-1600-1700 रुपयापर्यंत जातात, जास्त किंमत, 2500 रुपयापर्यंत जातात त्या। तर ह्या स्वस्तात पडणाऱ्या कैच्या आहेत, स्टीलचा पाईप आहे, हलका आहे आणि मस्त काम होतं। आणि यांनी इथं जे दात आहे कैचीचे ते सुद्धा मोठे आहेत, त्याच्यामध्ये आरामात शेंडा बसणार आहे। हे जे डिस्टन्स आहे हे मोठं आहे, आरामात इथे शेंडा बसणार आहे, ओढू नका मग, इथं आरामात शेंडा बसणार आहे आणि शेंडा कट होणार आहे, कारण हा जो ट्रायंगल आहे हा मोठा आहे ना। भविष्यात आपल्याला शेंग पण कापता येईल। हा, भविष्यात शेंगाही कट कट करता येतील। तुम्ही पण तयार करा सर अशी, कधी आहे ना आपल्या आहे का तुमच्या? ओके, धन्यवाद। चालेल सर, धन्यवाद सर, धन्यवाद।